आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ शहरामधील मटण दर कमी करा, हनुमान तालीम मंडळाच्या वतीनं नगर परिषदेला दिलं निवेदन. शिरोळ शहरामधील मटण दराने उच्चांक गाठला आहे. या दरावरती कोणाचंही नियंत्रण नाही. हे दर सर्वसामान्य व्यक्तीच्या खिशाला परवडेल असे नाहीत, त्यामुळे मटणाचे दर कमी करण्यात यावे असं निवेदन हनुमान तालीम मंडळाच्या वतीनं नगर परिषदेला देण्यात आलं आहे. शिरोळ नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष योगेश पुजारी यांनी हे निवेदन स्वीकारलं. कोल्हापूर प्रमाणे दर राहावेत, कोल्हापूर आणि शिरोळ मधील दरामध्ये फार मोठी तफावत आहे, दोन दरामधील हे अंतर कमी करण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन कांबळे, सूरज कांबळे, महेश गावडे देशमुख, दिवान गावडे, नीलकंठ गावडे, संदीप गावडे, ऋषी गावडे, मनोज पराग गावडे आदी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.